कोंडू राम, तुझे अँन फ्रँकवरची फेसबुक पोस्ट वाचली. त्या पोस्टच्या पहिल्याच ओळी कोंडूरा हा शब्द तिथेच अडकले, अडखळले. तसंही अँन फ्रँक आणि आईन रँड ही तुझी लाडकी व्यक्तिमत्व आणि लेखिक आहे. माझा तो प्रांत नव्हता आणि नाही, तुझं तसं नव्हतं आणि अजूनही नाही हेही पोस्ट वाचून लक्षात आलं. खरं सांगू, अँन फ्रँक सुरू झाल्यावर तुझ्या या पोस्टमध्ये ओझरता किंवा धावता तरी उल्लेख आयन रँडचा येणार असा माझा अंदाज, खरं तर खात्रीत होत. तो तसा उल्लेख आहे की नाही हे पाहण्यासाठी मी ती पोस्ट निग्रहाने वाचली आणि माझा अंदाज खरा ठरला. पोस्ट शेवटपर्यंत निग्रहाने वाचली म्हणजे पोस्ट वाईट झाली आहे असं मला म्हणायचं नाही. पोस्ट छानच आहे, अगदी मार्मिक, सहज, सुंदर, मनाला भिडणारे असंच लिहिलं आहे. आणि पटकन जाणवले की महाराज अजूनही, पण मी चढकळले ना पहिल्याच ओळीत कोंडूरा शब्दावर. अँन फ्रँक कोंडूरा आहे की नाही मला माहीत नाही, मी मात्र कोंडूरा झाले हे नक्की. काय काय आठवायला लागलं या एका शब्दावरून. इतक्या वर्षानंतरही अजूनही ते मनाच्या सांदीकोपऱ्यात आहे हे माझे मलाही माहीत नव्हते. म्हणे कोंडूरा आठवतं तुला? आपण कॉलेजात असताना मी तुला एकदा चित्र खानोलकरांच्या शानी कादंबरीचा संदर्भ दिला होता. त्यावर तू मला त्यांच्या कोंडूरा कादंबरीचा, आणि मग त्यावर म्हणाला होतास आपण समुद्रकिनारी लग्नांच्या मोठाल्या कपारी असतात, अगदी गुहांसारख्या एरवी त्या शांत असतात, पण त्यात भरतीचे पाणी घुसले की दगड आणि पाणी यातून खूप मोठा आवाज येतो. भरतीच्या पाण्याला असलेला आवेग हा त्याचा खरा कारक असतो, याला कोंडूरा म्हणतात. आणि मग मी तुला वैतागून म्हणाले होते, तुला निसर्गातील कोंडूरा कळतो पण मानवी भावनात्मक कळत नाही का रे? एक तरुण आकर्षक मुलगी तुला आपण म्हणून चानीचा संदर्भ देते तरी तुला कळत नाही, इतका बावळट आहेस की दगड आहेस की शंड आहेस. तू त्यावर इतकेच म्हणाला, मी यातलं काय आहे किंवा नाही याचं उत्तर आत्ता देण्याची मला आवश्यकता वाटत नाही, पण इतकं नक्कीच सांगेन की ज्या गावाला मला जायचंच नाही त्याचा रस्ता मी कोणालाही का विचारू. त्याचवेळी नंतर असंही म्हणाला, तुझ्यात काही कमी नाही आणि तू विचारलंस तसंही मी नाही, पण मला वेगळे काही म्हणत आहे. कोंडूराचा आवाज होणार नाही इतका हा संवाद सध्या माझ्या काना मनात गोंगाट करत आहे. कोंडूरा, मग हे आठवलं, तुला विवेकानंद केंद्राचे आयुष्यभर पूर्णवेळ प्रचारक व्हायचे होते, पण तुला ग्रॅज्युएट होताना चांगले मार्क मिळाले नाही म्हणून तुझ्या वडिलांनी तुला प्रचारक होऊ दिले नाही. शिक्षणात अपयशी झाल्याने दुसरं काही करता येत नाही किंवा येणार नाही म्हणून शिक्षक, पुरोहित आणि प्रचारक व्हायचे नाही. या तिन्ही गोष्टी फार पवित्र आहेत आणि त्यांचा सन्मान हा राखला केलाच पाहिजे. आज जाणवतंय रे मला, त्यावेळी वडिलांचं हे विधान तुझ्या मनात किती वादळ उठवून गेलं असेल कोंडूरा. आज ही पोस्ट वाचताना 30-35 वर्षांपूर्वीचा काळ सारखा आठवत होता. त्यावेळी सतत तुझ्या हातात अँन फ्रँक तरी नाहीतर आयन रँड तरी, मी तुला गमतीने नेहमी म्हणायचे, अरे तरुण मुलीचा हात हातात घ्यायचं तुझं वय आहे, अशा वेळी हे काय हातात घेतोस? आज तुझी पोस्ट वाचत असताना जाणवत आहे
या दोघी नामवंत आहेत. अगदी त्यांच्या निधनाला इतकी वर्ष होऊन गेली तरी पण या दोघींनाही मनापासून वेगळीच वाट चालायची होती. नियतीने त्यांना वेगळीच वाट चालायला लावली. त्या दोघी नियतीने धरलेल्या त्या दोघीही नियतीने धरायला लावलेली वाट निडरपणे डौलदारपणे चालल्या. तुला आवडणार नाही तुला, पण तुझं आयुष्य तरी कुठं वेगळं आहे. आता अँथ्रॅन किंवा आयनरॅन यांना तर काहीच विचारता येणार नाही, पण किंवा म्हणून तुला विचारते, आपल्याला अशी वाट का चालावी लागली किंवा लागते. या प्रश्नाचा गोंडूरा तुझ्या मनात घुमतो का रे? निदान कधीतरी गोंडूरा. आयनरॅनची फाउंटेन हेड या कादंबरीपेक्षा तुला ॲटलास्ट जास्त आवडायची. तुझ्या सततच्या आग्रहामुळे मी फाउंटेन हेड वाचली होती तेव्हा. फाउंटेन हेडमधले हॉबर्ट रोड हे पात्र तुझं खास आवडतं. त्याच्यासारखी शरीर संपदा तुझ्याकडे नव्हती आणि नाही याची जाणीव ऑराने भरून काढतोस का रे? तशी त्याची मृत्यू तुझ्या नसा नसात भिंजली. तू रॉर्क वाचून वाचून तसा झालास की तसा होतास म्हणून रॉर्क तुला आवडायचा. आणि हो, त्या रॉर्कला जशी त्याची व्हेरोनिका या ना त्या स्वरूपात मिळाली तशी तुला मिळाली का रे? आणि मुळात अशी एखादी व्हेरोनिका तुला होती का? आणि ती हवी होती का कोंडूरा? तसंच आत्ता अचानक लक्षात आलं की तुझं आवडतं इंग्लिश अध्यक्षर ए, तुझे आवडते साहित्यिक अरुणा ढेरे, अँथ्रॅक, आयनरॅन, आवडती गायिका अश्विनीताई भिडे देशपांडे. कोण कोणाचं कारक रे? हसून नेहमी म्हणायचं असते मग. मला एची ही रचना विलक्षण वाटते. वरती शिखरावर भेटतात पण आधी मात्र वेगवेगळ्या दिशेने येतात. वाटेत अडीअडचणीला मात्र आडवे होऊन एकमेकांशी संपर्क संबंध ठेवून असतात. आता ते शिखर सुरुवात की शेवट हे ज्याचे त्यांनी ठरवायचे. आणि हो, ए प्रमाणेच वी हे इंग्लिश अध्याक्षरे आवडतं तुझं. आणि मग आवडती माणसे क्रिकेटपटू विश्वनाथ, शास्त्रीय गायिका वीणाताई सहस्त्रबुद्धे, लेखिका वीणा गवाणकर. नातेबंध असे असतात असं नंतर किती वेळा तुझ्या भाषणात कोंडूरा. असं तुला काही विचारलं तर काय उत्तर मिळेल या प्रश्नाचा माझ्या मनात कोंडूरा कोंडूरा. हा लेख श्री चंद्रशेखर टिळक यांनी लिहिलेला माझा आवडता लेख. धन्यवाद.